नमस्कार, मी विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक जेंडके विषय सहकार। त्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला प्रकरण नंबर 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये या ठिकाणी आपण व्यवस्थापन समिती या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या सभा ह्याची सुरुवात आपण केलेली होती। तर या ठिकाणी व्यवस्थापन समितीची पहिली सभा ह्या ठिकाणी बघितलेली आहे। तर आता आपण व्यवस्थापन समितीच्या सभा हे बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा, महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन समितीच्या सभा काय, ज्या पद्धतीनं सभासदांच्या सभा असतात त्या पद्धतीनं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या सभा ह्या घेतल्या जातात। तर या ठिकाणी बघा, सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेनंतर ह्या सभा होतात। तर सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार किमान 3 महिन्यातून एकदा तरी, महत्त्वाचं म्हणजे 3 महिन्यानंतर एकदा तरी, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी व्यवस्थापन समितीची सभा आयोजित केल्या पाहिजेत। तसेच महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन समितीच्या कमान संख्या 21+ असणार नाही, किंवा अधिनियमाच्या अटीनुसार संचालक मंडळाच्या महत्त्वाच्या म्हणजे सभेच्या 7 दिवसाच्या पुनर्सूचना पाठवणे आवश्यक। म्हणजे या ठिकाणी बघा, 3 महिन्याच्या आत एकदा तरी महत्त्वाचं म्हणजे सभा घेणे गरजेचं आहे। तसेच महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 7 दिवसाच्या हे सूचना पूर्वसूचना पाठवणे गरजेचं आहे। तर यासाठी जो सभा घेणार त्याचं त्यामध्ये सभासदांना त्यामध्ये व्यवस्थापन सभासदांच्या व्यवस्थापन समितीच्या सभासदांना 7 दिवसाच्या आत ही सूचना पाठवणे गरजेचं आहे। तसेच ह्या ठिकाणी बघा, ह्या सभेपुढील कामकाज चालवली जाते, म्हणजे कोणत्या पद्धतीने कामकाज या ठिकाणी या सभेमध्ये चालवलं जातं। पहिलं म्हणजे मागील सभेची इतिवृत्ती वाचून कायम करणे, म्हणजे मागची जी सभांची महत्त्वाचं म्हणजे जे सभेची इतिवृत्ती वाचून कायम करणे। दुसरं म्हणजे नवीन सभासदांचा प्रवेश अर्ज मंजूर करणे, म्हणजे जी नवीन सभासदांनी अर्ज दिलेला आहे सभासदांसाठी त्यांची मंजुरी देणे। तिसरं म्हणजे भाग हस्तांतरण करणे। भाग हस्तांतरण करणे म्हणजे बघा, या ठिकाणी जे सभासदांना भाग आहे ते म्हणजे त्या ठिकाणी ते सभासदांना हस्तांतरण करणे। चौथं म्हणजे लाभांश दराची शिफारस करणे। आता लाभांश दर प्रत्येकी या ठिकाणी व्यवस्थापन समितीमध्ये जे दर आहेत ते वाढवला जातो किंवा कमी केला जातो। या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लाभांश दराची शिफारस करणे। तसेच पाचवं म्हणजे कर्ज मागणी अर्जावर निर्णय घेणे, म्हणजे आता कर्ज मागणी सभासदांनी केलेली आहे तर त्या ठिकाणी अर्जावरती महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेणे। सहावं म्हणजे कर्ज वसुली करणे व थकबाकीदारांवर कारवाई करणे, या ठिकाणी कर्ज वसुली करणे। आणि तसेच या ठिकाणी जे थकबाकीदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करणे। सातवं म्हणजे सेवा वर्गाची नेमणूक करणे, तसेच कामाचे वाटप करणे, सेवकाची बढती किंवा बदली करणे। या ठिकाणी बघा, म्हणजे व्यवस्थापन समितीला कोणत्या पद्धतीने या सभेमध्ये कामकाज करावं लागतं बघा, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सेवक वर्गाची नेमणूक करणे, तसेच त्यांची बढती करणे, त्यांच्या वेतनामध्ये वाढ करणे किंवा त्यांची बदली करणे, ह्या पद्धतीनं हे कामकाज करावं लागतं। आठवं म्हणजे सहकारी संस्थेकडे आलेल्या निधीची सुरक्षित गुंतवणूक करणे, जी निधीची गुंतवणूक आहे ती व्यवस्थित पद्धतीने करणे। तसेच नववं म्हणजे हिशेब पत्रके, वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक, तसेच पुढील त्या पुढील वर्षाचा अंदाजपत्रक तयार करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवणे। म्हणजे ह्या ठिकाणी बघा, जे हिशेब पत्रक आहे, तसेच दुसरी गोष्ट म्हणजे वार्षिक अहवाल आहे, ताळेबंद पत्रक आहे, तसेच त्या पुढील वर्षाचे अंदाजपत्रक करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे त्या मंजुरीसाठी ठेवणे। म्हणजे ज्याचं जे हिशेब पत्रक आहे ते ताळेबंद पत्रक आहे, तसं त्याची महत्त्वाचं म्हणजे याची अधिमंडळा म्हणजे वार्षिक सभेच्या अंदाजपत्रकामध्ये त्या मंडळासाठी त्या मंजुरीसाठी ठेवणे। दहावं म्हणजे आवश्यकतेनुसार उपसमित्या तयार करणे, या ठिकाणी आवश्यकतेनुसार उपसमित्या या ठिकाणी तयार करणे। तसेच अकरावं म्हणजे हिशेब तपासणीकडून हिशेब तपासणी करणे, तसेच हिशेब दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे व कारवाई करणे। म्हणजे हिशेब तपासणी या ठिकाणी हिशेब तपासणी करणे, तसेच ती त्या ठिकाणी काही दुरुस्त्या असतील त्या दुरुस्त्या करणे व त्यामध्ये कारवाई करणे। कारवाई करणे म्हणजे ती पुन्हा त्या ठिकाणी हिशेब तपासणी करणे, ती पुन्हा आणखी या ठिकाणी त्याच्यावरती देखरेख करणे, पुन्हा ती नूतनीकरण करणे।
अशा पद्धतीने हे कामकाज व्यवस्थापन समितीला करावं लागतं. तिसरं म्हणजे उपसमितीच्या सभा. आता उपसमितीच्या सभा या ठिकाणी बघा कशा पद्धतीने आहे, तर उपसमितीच्या सभा महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सहकारी संस्थेचे आकारमान व संचालक मंडळाची संख्या जास्तीत जास्त ज्यावेळी जास्त होते त्यावेळी निरनिराळ्या विषयांचा तसेच कार्यांचा स्वायत्तपणे विचार करून निर्णय घेण्यासाठी उपसमिती नियुक्ती केली जाते. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी सभासदांच्या संख्येमध्ये वाढ झाली किंवा या ठिकाणी विषय निरनिराळ्या विषयांची या ठिकाणी वाढ झाली तर यांचा स्वायत्तते पद्धतीने विचार करण्यासाठी उपसमितीची नेमणूक या ठिकाणी केली जाते. तसेच महत्त्वाचं म्हणजे उपसमित्या किमान 3 सभासद असतात. यामध्ये उपसमित्यामध्ये 3 सभासद असतात. तर या संचालक मंडळाचे अध्यक्ष हा उपसमितीचा अध्यक्ष असतो. म्हणजे उपसमितीचा जो सभासद हे 3 सभासदांमधून संचालक मंडळातून अध्यक्षाची नेमणूक या ठिकाणी केली जाते. अशा समितीत संबंधित विषयाची तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येते. उदाहरणार्थ धरून चला कायदेशीर कारवाई करायची, तर यासाठी महत्त्वाचं म्हणजे वकिली तज्ज्ञ यांची गरज असते. तसेच हिशेब तपासणीची, उदाहरणार्थ धरून चला हिशेब तपासणी करायची, तर हिशेब तज्ज्ञांची अंकगणित किंवा सांख्यिकी गणित तज्ज्ञाची या ठिकाणी नेमणूक केली जाते. तर ह्यासाठी महत्त्वाचं म्हणजे उपसमितीची नेमणूक केली जाते. तसेच त्यामध्ये त्यांना विभाग वाटून दिले जातात आणि त्यामध्ये सभासदांची नेमणूक या ठिकाणी केली जाते. तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सामान्यतः उत्पादन वाढ, उत्पादन विक्री, मालमत्ता खरेदी, तसेच कर्मचारी प्रबंधन, कर्ज उभारणी, वित्तीय व्यवस्थापन, भाग हस्तांतरण यासारख्या विषयासाठी उपसमित्या नेमल्या जातात. म्हणजे या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी, तसेच महत्त्वाचं म्हणजे उत्पादन विक्री, मालमत्ता विक्री, खरेदी विक्री, तसेच कर्मचारी प्रबंधन, कर्ज उभारणी, वित्तीय संस्था, असे विविध तुम्हाला आता मी सांगितलं अशा पद्धतीने वेगवेगळे विभाग या ठिकाणी पाडले जातात आणि त्यासाठी उपसमिती याची नेमणूक करून ते कार्य करत असते आणि या ठिकाणी ही सभा घेतली जाते. तसेच ह्यासारख्या भाग हस्तांतरण ह्यासारख्या विषयासाठी ही उपसमिती नेमली जाते आणि उपसमितीची इतिवृत्ती स्वातंत्र्य पुस्तकामध्ये नोंदवली जाते. तर अशा पद्धतीनं ही उपसमिती असते. तर या ठिकाणी आपण सहकारी संस्थेच्या सभेबाबत कायदेशीर तरतुदी, तर कशा पद्धतीने तरतुदी या ठिकाणी बघणार आहोत, तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सहकारी संस्थेच्या सभेची कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. तर अशा पद्धतीने त्या कायदेशीर तरतुदी कशा असतात बघा. तर सभासदांच्या पहिले सर्वसाधारण सभा मंडळ व पुढील सर्वसाधारण सभेबाबत कायदेशीर तरतुदी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार व नियम 1961 मध्ये दिलेले असून त्यामधील पुढील प्रमाणे आहे. तर या ठिकाणी बघा, पहिलं म्हणजे सभेची सूचना. म्हणजे कशा पद्धतीनं या सभा, कोणत्याही प्रकारच्या सभा असतील त्या बोलवल्या जातात, तर त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं जातं आणि या सभा कशा पद्धतीने बोलवलं जातं त्याचं आकलन म्हणजे नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्याची यामध्ये तरतूद केलेली आहे. तर सभेची सूचना देणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. कोणत्याही पद्धतीने बघा, सभासदांची सभा असू द्या किंवा व्यवस्थापन समितीची सभा असू द्या, तर यासाठी महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्था कायदा 1960 नुसार त्या तरतूद केल्यानुसार सभा बोलवण्याचा अधिकार कार्यकारी समितीचा असतो. म्हणजे कार्यकारी समिती म्हणजे व्यवस्थापन समिती सभा बोलवण्याचा अधिकार असतो. तसेच विशिष्ट परिस्थितीत या सभा बोलवण्याचा अधिकार सभासद व सहकारी निबंधकास प्राप्त होतो. म्हणजे या ठिकाणी बघा, जो सभा बोलवायचा अधिकार सभासद आणि सहकारी निबंधक म्हणजे जो निबंधक असतो त्यांना असतो. अध्यक्षाच्या वतीने व सचिवाच्या सभेची सूचना काढतो. म्हणजे अध्यक्षाच्या मार्फत सचिव सभेची सूचना काढतो, कशा पद्धतीने सभा घ्यावी त्याचं नियोजन करतो. तसेच ह्या ठिकाणी सभासदांच्या सभेचे सूचनेमध्ये सभेचे नाव, सभेची दिनांक, वार, वेळ, तसेच त्या ठिकाणी स्थळ ह्याचं त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो. म्हणजे बघा, सभा कोणत्या पद्धतीने घेतली पाहिजे त्या ठिकाणी त्या सभेचं वेळ, वार, स्थळ आणि ठिकाण याची ह्या ठिकाणी उल्लेख स्पष्ट पद्धतीने केला जातो. या दृष्टीनं
सभेची सूचना संस्थेकडून नोंदलेल्या सभासदांच्या महत्त्वाचं म्हणजे अधिकृत पत्त्यावरती किमान 14 दिवस अगोदर लेखी स्वरूपात पाठविला पाहिजे, म्हणजे पत्राद्वारे हे महत्त्वाची म्हणजे सभा केव्हा आहे ती पाठवणे, त्यांच्या पत्त्यावरती सभासदांच्या पत्त्यावरती अधिकृत पद्धतीनं व्यवस्थितरित्या लेखी स्वरूपात पाठवणं गरजेचं आहे, म्हणजे 14 दिवसाच्या आधी ते सभेचं पत्र किंवा त्याची सूचना सभासदांपर्यंत गेली पाहिजे. आणि आदिमंडळाचे वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना समितीला सर्व सदस्यांना संस्थेच्या पोटनियमाच्या तरतुदीनुसार योग्य मुदतीत म्हणजे 7 दिवसा अगोदर त्यामध्ये पाठवले पाहिजे. म्हणजे त्यांनी 14 दिवसाचं सांगितलेलं आहे पण 7 दिवसाच्या आत त्यांना पाठवलं गरजेचं आहे, तिथं पोचणे गरजेचं आहे. तर त्यासाठी व्यवस्थापन समितीची सभा पूर्वसूचना मुदत तसेच सुद्धा पोटनियमात नमूद केले पाहिजे, म्हणजे त्यामध्ये केले जातं. तर यासाठी महत्वाचं सभेची सूचना हे असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे सभेची कार्यक्रम पत्रिका, या ठिकाणी बघा सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये पार पाडवायचे विषयाचं क्रमवारी यादी होय, म्हणजे कार्यक्रम पत्रिका उदाहरणार्थ बघा ते आपण लग्न सराई असू द्या किंवा वास्तुशांती असू द्या याची कार्यक्रम पत्रिका असते. तर हे महत्वाचं म्हणजे एक सामूहिक सभा झाली पण हे ऑफिसर म्हणजे ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांना पाठवण्याची ही कार्यक्रम पत्रिका वेगळी असते, ते आपण पत्रव्यवहारामध्ये बघितलेलीच आहे. तर या ठिकाणी महत्वाचं म्हणजे एक कार्यक्रम पत्रिका कशा पद्धतीने आहे, म्हणजे सभेमध्ये कोणकोणत्या पद्धतीनं विषय असणार आहे त्याची यादी क्रमवार पद्धतीनं पाठवली पाहिजे, तसेच संस्थेच्या अध्यक्षाची चर्चा करून सचिवाची कार्यक्रम पत्रिका तयार करतो, म्हणजे सचिव ही कार्यक्रम पत्रिका तयार करतो अध्यक्षाच्या आदेशानुसार कोणत्या पद्धतीनं कार्यक्रम करायचा याच्या ह्यानुसार याचं नियोजन केलं जातं. तसेच कार्यक्रम पत्रिकेवरून सभेत कोणकोणत्या विषयाची चर्चा होणार आहे याची सभासद व संचालकांना कल्पना येते. तसेच अध्यक्षांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम पत्रिकेत बदल करता येत नाही, म्हणजे त्यांच्या म्हणजे अध्यक्षाच्या परवानगीशिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही. विषय कोणता आहे तसेच त्यामध्ये कोणत्या पद्धतीने चर्चा होणार आहे याचं महत्त्वाचं म्हणजे याचं आधी महत्त्वाचं म्हणजे कल्पना हे सभासदांना आणि संचालक मंडळांना दिली जाते. तर यासाठी महत्त्वाचं सभासद व संचालक मंडळाची सभेचे कामकाज योग्य प्रकारे पार पाडण्यास कार्यक्रम पत्रिका उपयुक्त ठरते. मग यासाठी महत्त्वाचं म्हणजे का सभा घ्यायची त्यासाठी कार्यक्रम पत्रिका निमंत्रण देणं गरजेचं आहे. आणि तो कोणत्या प्रकारचा विषय आहे कोणत्या पद्धतीनं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये चर्चा केली जाणार आहे याचं महत्त्वाचं कल्पना सभासद आणि संचालकांना दिली जाते. यासाठी सभेची कार्यक्रम पत्रिका हे घेणे आवश्यक आहे. तिसरं म्हणजे सभेचे घनसंख्या, या ठिकाणी सभेची घनसंख्या म्हणजे या ठिकाणी बघा या ठिकाणी सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी सभा वैध कायदेशीर ठरवण्यासाठी सभेला आवश्यक असणाऱ्या सभासदांची गरज असते, म्हणजे सभासदांची उपस्थिती असणे गरजेचं आहे. त्यालाच घनसंख्या घनपूर्ती होय. घनसंख्या सुरुवातीपासून ते सभा संपेपर्यंत असावी लागते. किमान घनसंख्येचा उल्लेख उपविधीमध्ये केलेला असतो. आणि ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सभा भरवल्यापासून ते सभा बंद होईपर्यंत घनसंख्येची उपस्थिती असणं गरजेचं आहे. ह्या ठिकाणी बघा एकूण सभासदांची संख्या 1-5 किंवा 25 सभासद यापैकी कमी असेल ती घनसंख्या असली पाहिजे, म्हणजे 25 सभासदांपेक्षा कमी असलेली संख्या असणं गरजेचं आहे ती घनसंख्या ग्राह्य धरली जाते. तर व्यवस्थापन समिती सभेसाठी एकूण सदस्य संख्या 1-3 म्हणजे 5 पैकी कमी संख्या असली पाहिजे, म्हणजे 5 पेक्षा कमी असली पाहिजे तरच ती घनसंख्या धरली जाते, अन्यथा धरली जात नाही. आणि ह्या ठिकाणी सभेचे कामकाज सुरू करण्यापूर्वी अध्यक्षांनी पुरेशी घनसंख्या आहे की नाही हे पाहणे गरजेचं आहे, म्हणजे अध्यक्षांनी ती पाहिली पाहिजे की घनसंख्या कमी आहे का जास्त आहे. मग या ठिकाणी तुम्हाला आता सांगितलेलं आहे 25 पेक्षा कमी कमी सभासद असणे गरजेचं आहे, म्हणजे त्या 25 कमीत कमी 25 तर सभासद या घनसंख्येला असणं गरजेचं आहे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे 1-3 म्हणजे 5 व्यवस्थापन समितीमध्ये 1-3 म्हणजे 5 पेक्षा 5 पर्यंत तरी या ठिकाणी त्यापेक्षा कमी घनसंख्या असणं गरजेचं आहे तरच हे महत्त्वाचं म्हणजे. आणि सभा 30 मिनिटं पोटनियमानुसार वेळेपर्यंत वाट पाहते, नाहीतर सभा तहकूब केली जाते किंवा पुढे ढकलली जाते.
म्हणजे याचा सभा भरवण्यासाठी जे टायमिंग दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे, त्यामध्ये 30 मिनिटं त्या म्हणजे ह्यामध्ये ह्या ठिकाणी वाट बघितली जाते, नाहीतर ती सभा तकूक केली जाते, नाहीतर पुन्हा ती पुन्हा ढकलली जाते, म्हणजे पुन्हा घेतली जाते. तर अशा पद्धतीनं सभेची घनसंख्या ग्राह्य धरली जाते. पाचवं चौथं म्हणजे सभेचा अध्यक्ष. सभेचा अध्यक्ष महत्वाचं म्हणजे बघा, सहकारी कायदा 1960 नुसार या ठिकाणी सभापती व अध्यक्ष असावा लागतो. म्हणजे सभा त्याशिवाय भरतच नाही, तर त्यासाठी सभेचा अध्यक्ष याची निश्चिती केली जाते, त्याची निवड केली जाते. तसेच सभेचे नियम व नियंत्रण करण्यासाठी निवडलेले व्यक्ती होय. तर ह्यामध्ये महत्वाचं म्हणजे सहकारी कायद्यानुसार पात्र व्यक्ती सभेचा अध्यक्ष निवडला जातो. म्हणजे जो व्यक्ती त्या सभेस पात्र आहे, म्हणजे त्या सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो, त्या म्हणजे प्रतिनिधी निवडून त्या अध्यक्षाची नेमणूक केली जाते आणि पात्र व्यक्तीचं अध्यक्ष पद दिलं जातं. तर सहकारी संस्थेचा अध्यक्ष हे सर्वसाधारण सभेचे व व्यवस्थापन समितीच्या सभेचा अध्यक्ष असतो. तसेच अध्यक्षाच्या अनुपस्थितीत सहकारी संस्थेचा उपाध्यक्ष हा कार्य पाहतो. म्हणजे अध्यक्ष जर गैरहजर असेल तर उपाध्यक्ष या सभेचं काम पाहतो. तर अशा पद्धतीनं ह्याची निवड केली जाते आणि सभा रितसर चालवण्याचा सर्व नियम पाळले जात आहेत का नाहीत हे पाहण्याचा अध्यक्षतेखाली हे कामकाज पाहत असतो. म्हणजे सभा त्या पद्धतीने चालते का, त्या पद्धतीने नियोजन ठरलेलं आहे त्या पद्धतीनं ती सभा चालते का, याची ह्या ठिकाणी नेमणूक केली जाते. तसेच ह्या ठिकाणी कायदेशीररित्या हे सभा बोलवली जाते. पाचवं म्हणजे या ठिकाणी मतदानाचा पद्धती. तर मतदानाच्या पद्धती या ठिकाणी बघा, सहकारी संस्थेच्या सभासदांनी सभेमध्ये कार्यक्रम पत्रिका विषयावरती महत्वाचं म्हणजे उपस्थिती राहणे गरजेचं आहे. त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 नुसार मतदान घेणे गरजेचं आहे. तर कलम 27 या ठिकाणी कलम 27 नुसार ह्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे तर उपकलम 1 नुसार ह्या ठिकाणी मतदान पद्धत स्वीकारली जाते. तर ह्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे कितीही भाग धारण केलेला असला तरी किंवा ह्यापेक्षा जास्त मतदानाचा अधिकार नसतो. तसेच ह्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे सहकारी संस्थेमध्ये समान अधिकार व समान हक्क ह्या ठिकाणी देण्यात आलेला असतो. ह्या ठिकाणी सभेचे कल ह्या ठिकाणी प्रस्ताव, तसेच प्रस्ताव मतदान करण्यासाठी सहकारी संस्थेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पुढील 3 मतदानाच्या पद्धतींपैकी महत्वाचं ह्या ठिकाणी 1 मतदान पद्धतीचा वापर केला जातो. या ठिकाणी सभासदांमधून हात वर करून मतदान करण्याचा या ठिकाणी वापर केला जातो किंवा या ठिकाणी गुप्त पद्धतीनं या ठिकाणी अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार या ठिकाणी हक्क या पद्धतीनं वापर केला जातो. अशा पद्धतीने 2 पद्धतीचा या ठिकाणी वापर केला जातो. 6 म्हणजे सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे. तर या ठिकाणी बघा, सहकारी संस्थेच्या सभेसाठी घनसंख्या आवश्यक असते. तसेच सभेस आवश्यक ती घनसंख्या नसेल तर ती सभा तहकूब केली जाते किंवा पुढे ढकलली जाते. तर या ठिकाणी आपण महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण घनसंख्येमध्ये ह्याचं विश्लेषण बघितलेलं आहे. तर या ठिकाणी सभा तहकूब करणे म्हणजे पुढे ढकलणे लक्षात ठेवा. तर ह्या ठिकाणी सभा तहकूब करणे किंवा थांबवणे किंवा पुढे ढकलणे होय. तर ह्या ठिकाणी घनसंख्या जर सभासदांची नसेल तर ती सभा 30 मिनिटं वाढ बघितली जाते. तर ती घनसंख्या तेवढी नसेल, कमी असेल, तर ती सभा पुढे ढकलली जाते किंवा तहकूब केली जाते. आणि नंतर अर्ध्या तासानंतर ती सभा घेतली जाते आणि आवश्यक ती घनसंख्या नसेल तर ती सभा तहकूब केली जाते आणि ती वेळ थांबवली जाते किंवा ती पुढे ढकलली जाते. आणि नंतर जेव्हा घनसंख्या वाढेल तेव्हा ती सभा नंतर घेतली जाते. तर अशा पद्धतीनं ही सभा तहकूब करणे व पुढे ढकलणे हे आहे. 7 म्हणजे प्रस्ताव. प्रस्ताव म्हणजे या ठिकाणी बघा, प्रस्ताव सभेपुढे विचारार्थक व निर्णयासाठी विधानांच्या स्वरूपात ठेवला जातो. विषय होय सभामध्ये कार्यक्रम पत्रिकेत क्रमानुसार मग तसेच विषय प्रस्ताव स्वरूपात ठेवतात. उपस्थित सभासद प्रस्तावावर चर्चा करतात. म्हणजे त्यावरती जो प्रस्ताव मांडलेला आहे, जो कार्यक्रम पत्रिकेमध्ये चर्चेचा विषय आहे, त्या प्रस्तावावरून विषय
मांडला जातो। पुरेशी चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात येते। सभासदांनी प्रस्ताव मंजूर केल्याशिवाय तो ठराव ओळखला जात नाही। म्हणजे त्या ठिकाणी सभासदांनी जे सभा घेतलेले त्यामध्ये प्रस्ताव मांडला जातो। प्रत्येकाला विचार म्हणजे विषय मांडण्याचा या ठिकाणी हक्क दिला जातो, अधिकार दिला जातो। आणि जो प्रस्ताव मांडल्याशिवाय या ठिकाणी तो प्रस्ताव मंजूर केल्याशिवाय त्याच्यावरती विचार केला जात नाही। तसेच या ठिकाणी प्रस्तावाची सूचक सही असावी लागते। प्रस्ताव लेखा स्वरूपात असावा, तो होकारात्मक असावा। तसेच प्रस्तावामध्ये अनेक दुरुस्त्या सुचविता येतात, मतदानापूर्वी मागेही घेता येतात। प्रस्ताव सभेच्या सूचनेच्या या कक्षेत कार्यक्रम पत्रिकेमध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो त्या ठिकाणी लेखी स्वरूपात हा प्रस्ताव असल्यामुळे यामध्ये सही आणि ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे हा प्रस्ताव होकारार्थिक असल्यामुळे याच्यामध्ये ह्याच्यात ह्या ठिकाणी हा प्रस्ताव होकारार्थी दिला जातो। अशा पद्धतीनं हा प्रस्ताव असतो। आठवं म्हणजे ठराव। ठराव म्हणजे ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी साधा ठराव निबंधकाकडे मंजुरीसाठी सदर करण्याचा विशेष ठराव असतो। या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सभामध्ये जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या सभेमध्ये जी चर्चा केली जाते ह्या ठरावासाठी या ठिकाणी साधा ठराव केला जातो। यामध्ये सभासदांचे नाव व सही असते। तसेच निबंधकाकडून महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेण्यासाठी या मंजुरीसाठी पाठवला जातो आणि तो मंजूर झाल्यानंतर हा महत्त्वाचा म्हणजे ठराव दिला जातो। अशा पद्धतीनं हा ठराव सहकारी संस्थेमध्ये घेतला जातो। नववं म्हणजे निर्णायक मताधिकार। निर्णायक मतदार म्हणजे लक्षात ठेवा हा अध्यक्षाला असतो। निर्णायक मत घेण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे समप्रमाणाचं मतदान झाले असल्या किंवा समप्रमाणात यामध्ये समान पद्धतीचे मत असल्याने त्यामध्ये एखादा प्रश्न अनिर्वाहित राहू शकतो। तसेच संस्थेच्या हितासाठी एक निर्णय घेतला जातो आणि तो त्यासाठी महत्त्वाचा म्हणजे अध्यक्ष हा निर्णय घेत असतो। तसेच तरतूद नसेल तर तो महत्त्वाचा परंतु विवाह बाबी अनिर्वाहित धरण्याचा किंवा होण्याचा धोका संभवतो। त्यासाठी कलम 27 मध्ये याची ह्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे। तर ह्या ठिकाणीसाठी अचानक संस्थेच्या हितासाठी अचानक घेण्यात आलेल्या निर्णयाला त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे निर्णायक मत असं म्हणलं जातं आणि हा निर्णायक मत महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष घेतो। तर अशा पद्धतीनं हा निर्णायक मताचा अधिकार अध्यक्षाला असतो। दहावं म्हणजे सभेची इतिवृत्ती व सभा वृत्तांत। तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सभा झालेलं कामकाज, तसेच सहमत झालेला ठराव, घेण्यात आलेला निर्णय, अधिकृत लेखी नोंद, तसेच त्यामध्ये इतिवृत्तीमध्ये जी चर्चा झालेली आहे त्यामध्ये मंजुरी किंवा नामंजुरी झालेले किंवा निर्णय घेण्यात आलेल्या सभासदांची यादी, तसेच जी इतिवृत्ती त्यामध्ये त्या सभासदांची इतिवृत्ती सही ह्या ठिकाणी घेण्यात येते व त्यामध्ये सर्वसाधारण सभा त्यामध्ये तसेच व्यवस्थापन सभा अशा पद्धतीने या सभेची नोंद या ठिकाणी केली जाते आणि या इतिवृत्ती महत्त्वाचं म्हणजे निबंधकाकडे पाठवली जाते आणि त्या ठिकाणी त्याची मंजुरी घेण्यासाठी त्याचे सही शिक्का घेण्यासाठी ते निबंधकाकडे पाठवली जाते आणि सभेची इतिवृत्ती व्यवस्थित ठेवण्याचा काम सचिवाचं असते आणि त्यामध्ये वेळोवेळी लागणाऱ्या अध्यक्षांची या ठिकाणी मदत घेऊन सचिव याची महत्त्वाची म्हणजे कामकाजाची खरी व स्पष्ट निसद्य नोंद इतिवृत्ती केली पाहिजे। तसेच सभेचे कार्यक्रम पत्रिकेवर इतिवृत्ती कायम करणे, तसेच विषय पहिल्या क्रमांकावर असतो ह्याची नोंद करणे, अशा पद्धतीनं त्याचा ठराव ह्या ठिकाणी केला जातो। अशा पद्धतीनं ही सभा घेण्यात येते आणि या सभेची तरतुदी कायदेशीर तरतुदी अशा पद्धतीने घेतली जाते। या ठिकाणी चौथं प्रकरण आपलं संपलेलं आहे। तर स्वाध्याय तुम्ही लिहायचा आहे, या ठिकाणी आपण थांबणार आहोत। धन्यवाद।